हॅलो, नमस्कार मित्रांनो. बजरंग मित्र मंडळ देशभरात आयोजित क्रिकेट सामन्यांचं जबरदस्त आयोजन आपण पाहू शकता. या शृंखलेतील पहिला दिवस, पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहू शकता. रेडगर विपक्ष मुंजेश्वर युवा स्पोर्ट खेरणे या दोन बलाढ्य संघामध्ये. तर गेम स्टार्ट, हिरवा सिग्नल पंचांचा. पहिला गोलंदाज रेडगर संघाकडनं असणार. तर खेरणे संघाची सलामी जोडी आपण पाहू शकता. विशाल स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला सुशांत. तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज देवीदास. पहिला चेंडू, सुंदर चेंडू, ब्लॉकला टाकला चेंडू. ब्रह्मास्त्राचा वापर पहिल्या चेंडूवरती. कुठल्याही प्रकारची धाव नसेल या पहिल्या चेंडूवरती. खातं ओपन होत नाहीये खेरणे संघाचं. तर गोलंदाज देवीदास याचा पुढचा चेंडू. स्ट्राईक एंडला विशाल. फ्लोर लाईनचा चेंडू, शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू. चेंडूला सन्मान, चेंडू वन बाउन्स, दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. उडउड रे पाखरा. आणि यावेळेस विशालनं चेंडूला उडून फेकून दिलंय वन बाउंड चार धावांसाठी. तर या दरम्यान आपण पाहू शकता व्यासपीठावरती शरद फडके, एक जबरदस्त आक्रमक देवीचा पाडा संघाची ओळख ज्याने निर्माण केलंय त्यांचं इथं आगमन झालंय. सहर्ष स्वागत शरद फडकेचं आपलं. बोलूया सामन्याकडे. यावेळेस षटपलाईनचा चेंडू होता, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. चेंडू निर्धार, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. फलंदाज विशाल याच्या बॅटनं चेंडू निर्धार. धावफळके धावा. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद चार. अनुभवाची शिदोरी असणार रेडगर संघाचा गोलंदाज. गोलंदाज देवीदास आता मात्र चेंडूला पंच केलाय. चेंडू कव्हर आणि पॉईंटच्या वरनं दणदण दसा. या षटकातील दुसरा चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. तर आयोजन कमिटी कडनं खेरणे संघाला दोन धावांची पॅनल्टी, कारण का बारावा प्रतिनिधीचा टॅग ट्रॅक नाहीये आणि शूज नाहीये. यावेळेस चेंडू स्क्वेअर लेगच्या रिजनला जातोय. तिसरी धावचा प्रयत्न असेल. तू तू मय मय, परंतु तीन धावा पूर्ण या चेंडूवरती. नक्कीच आयोजन कमिटीचा निर्णय आला. बारा प्रतिनिधी लाभलाय खेरणे संघाचा. यावेळेस लक्ष असू द्या खेरणे संघ. प्रथमतः आपण बारावा प्रतिनिधी असाच पाठवायचा असतो. पुढच्या वेळेस आपण असं लक्ष असू द्या खेरणे संघासाठी. वॉन केला जातो. बोलूया सामन्याकडे. शेवटचा चेंडू गोलंदाज देवीदास. स्ट्राईक केला सुशांत. या वेळेस चेंडू आणि बॅटचा संपर्क बरोबर जुळला नाहीये. चेंडू बॅटची कडा घेऊन गेलाय. पंचांचा इशारा येतोय. षटक संपतोय. धावपळके धावा. बिनबाद बारा. तर रेडगर संघाला विनंती असते टीम मीटिंग कमी घ्या मित्रांनो. पहिला दिवस या श्रृंखलेचा, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना म्हणजे पाचवा सामना. अद्याप भरपूर सामने आपले आजच्या दिवसात खेळवायचे आहेत. दिवस मावळत्या सुरू आहे. आपण पाहू शकता मावळत्या दिशेला चाललाय. यावेळेस पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता मेन पंचांच्या भूमिकेत यावेळेस विकास म्हात्रे. तर नॉन स्ट्राईकला राकेश पाणीकर. दोन पंच असे देवीचा पाडा संघाकडनं आपण विचार केला. नामवंत गुणवंत खेळाडू यावेळेस पंचांच्या भूमिकेमध्ये असतील. तर रेडगर संघाचा कोण असेल गोलंदाज? सामना चार षटकांचा. तर गोलंदाज राहुल.
विचार केला पहिल्या षटकाचा आपण दोन खणखणीत चौकार आले विशालच्या बॅटनं धावपळाकडे एकूण धावा आल्यात बिनबाद 12 मात्र या षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल किती खेळणार संघाचा फलंदाज स्ट्राइकला असेल सुशांत पहिला चेंडू सामना केला होता मागील षटकामध्ये या वेळेस मात्र दाद मागली जाते यष्टीरक्षकाकडनं परंतु दाद फेटाळून लावले राकेश पाणीकर यांना फलंदाज बीट झालाय चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही चेंडू उचली घेणारा होता फलंदाजच्या मनात होतं की कव्हरच्या वरनं फटका मारावा परंतु तसं काही घडलं नाहीये गोलंदाज राहुल याचा पहिला चेंडू निर्धार गेला आता मात्र मोठा प्रहार करण्याचा इरादा परंतु बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धार जातात सुशांत गोंदलीच्या बॅटनं चांगली गोलंदाजी चांगली कमबॅकिंग गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये देवीदासचा विचार केला 12 धावा खर्च केल्या होत्या दडपण होतं गोलंदाज राहुल वरती आपल्या गोलंदाजीवरती कशी सुरुवात होईल फलंदाजांची आता मात्र सरळ तीन चेंडू डॉट दडपण असेल सुशाल गोंदली या फलंदाजावरती कारण का विशालच्या बॅटनं धावा आल्यात मागच्या षटकामध्ये त्याला स्ट्राईकला येणं गरजेचं असेल पण स्ट्राईक कशा पद्धतीने येईल आपली विकेट न फेकता सिंगल मध्ये प्राधान्य द्यावं लागेल मात्र या वेळेस मी म्हणेल यष्टी रक्षकाने कुठेतरी चुकी केली का या फलंदाजाला बाद करणं गरजेचं होतं का परंतु तसं घडलंय फलंदाज बाद सुशांत बॅक टू द पॅव्हिलियन धन्यवाद डीजे मास्टर तर नवीन फलंदाज यावेळेस आपण पाहू शकता रोहन गोंदळी त्यांना स्ट्राईक एंडला असेल डावखुऱ्या हाताचा फलंदाज आक्रमक फलंदाज रोहन गोंदळी गोलंदाज राहुल याला यश आलंय सलामीची जोडी फोडण्यामध्ये यश आलंय आता मात्र मोठा प्रहार बिगिन षटकार नटून थटून निघाली राधा धन्यवाद डीजे मास्टर मी म्हटलं होतं सुशांत या फलंदाजाला यष्टीरक्षकानं बाद केलं कुठेतरी चुकी केली आहे का कारण का सुशांत या फलंदाजाच्या बॅटला चेंडू लागत नव्हता त्याला क्रीज वरती उभं ठेवणं गरजेचं होतं रेडगर संघाकडनं तसं घडलं नाही चुकीला माफी नाही या वेळेस रोहन गोंदळी षटकरनं खातं उघडलंय या चेंडूवरती मात्र बाईच्या स्वरूपात एक धाव येते षटक संपतोय दोन षटकं संपतीनं धावपळ धावा आल्यात एक गडी बाद 15 धन्यवाद डीजे मास्टर बजरंग मित्र मंडळ देवीचा पाड आयोजित या क्रिकेट सामन्याचं आयोजन आपण पाहू शकता चार दिवसाची श्रृंखला त्यातील पहिला दिवस पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना रेडगर विपक्ष मुंजेश्वर युवा स्पोर्ट खेरणे या दोन बलाढ्य संघामध्ये सामना चार षटकांचा त्याच्यातील दोन षटकांचा खेळ संपलाय धावपळ धावा आपण पाहू शकता एक गडी बाद 19 तर वैयक्तिक पहिला सांघिक कोठ्यातील तिसरं षटक घेऊन गोलंदाज असेल अंकुश आता मात्र गोलंदाज अंकुश या फलंदाजावरती अंकुश लावेल का या वेळेस मोठा प्रहार होतोय चेंडू वन बाउन्स चौकार धन्यवाद
डीजे मास्टर यावेळेस अंकुशाच्या वरती फलंदाजा अंकुशनं लावता, फलंदाजांना मात्र प्रति आल्यात चढवलाय, स्वागत केलं चौकारानं, धावा के धावा आपण पाहू शकता. एकडे बात ते वीस, सुंदर चेंडू, जबरदस्त चेंडू, कम बॅक चेंडू याला म्हणता येईल, परंतु एक धाव. चेंडूला त्याच रीतीने सन्मान होता, चेंडू गेला लॉंग ऑफच्या रिझनला, देवीदास क्षेत्रक्षक होता, एक धाव काय रोखू शकला नाही, सन्मानानं एक धाव काढून दिली. यावेळी दोन्ही फलंदाजांना धापक धावा पाहू शकता. एक गडी बाद 24, विचार केला सामना चार षटकांचा असेल तर खेळणा संघ नक्कीच विचार असेल की 45 ते 50 धावांचा डोंगर उभा करावा लागेल. रेडगर संघ सुद्धा तितकाच मजबूत ताकदीचा संघ, त्याने दाखवून दिलंय दुसऱ्या षटकाचा गोलंदाज होता राहुल यानं चार चेंडू फेकले त्यावेळेस, मात्र चार चेंडूमध्ये एकही धाव नव्हती, मात्र शेवटच्या दोन चेंडूवरती 7 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र मोठा प्रहार असेल चेंडू मिड विकेटच्या वरनं, या इनिंगचा आणि विशालच्या बॅटचा हा पहिला षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. विशालच्या बॅटनं पहिला तर ह्या इनिंगचा दुसरा षटकार असेल, धावपक धावा आपण पाहू शकता. एक गडी बाद 30 धावा. आता मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न होता फलंदाजा, प्रयत्न चुकलाय, पंचांकडनं इशारा येतो, लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव घेण्यामध्ये यश आले या दोन्ही फलंदाजांना. धावपक धावा 31 लागतात, एक गडी गारद झालाय तो म्हणजे सुशांत. चार चेंडूचा सामना केला, पाच चेंडूचा सामना केला, एक धाव काढली होती या फलंदाजाने, निराशाजनक कामगिरी केली सुशांत गोंदलियानं. मात्र यावेळेस गोलंदाज अंकुश चार चेंडू फेकल्यात, 12 धावा खर्च करतोय. आता मात्र सुरू एक चेंडू, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका असेल, परंतु चांगलं क्षेत्रक्षण, एक धाव. अशा एकेरी धावीनं रेडगर संघ नक्कीच खुश असेल, कारण का धाव संख्या जलद गतीने पुढे सरकत नाही, तेवढं चांगलं असेल रेडगर संघासाठी, कारण का धावा चेस करायचे आहेत त्यांना. चेस करतेवेळी नक्की दडपण असतं, जेवढे डॉट चेंडू जातात तेव्हा मात्र फलंदाजावरती दडपण असतं, परंतु एकेरी दुहेरी धाव जर का आली तर फारसा काही फरक पडत नाही. शेवटचा चेंडू असेल या षटकातील शाईकेंडला विशाल, या षटकामध्ये मोठा प्रहार केला होता. आता मात्र चेंडू पुन्हा येतो त्याच रिझनला, रिझल्ट मात्र येतो चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. यावेळेस आपण पाहू शकता गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज, तीन गोलंदाज वापरले रेडगर संघाच्या, देवीदास याने 12 धावा खर्च केल्या, राहुल याने मात्र कंजूशी गोलंदाजी केली, एक गडी बाद केला, 7 धावा खर्च केल्या शेवटच्या दोन चेंडूवरती, तर अंकुशानं 17 धावा खर्च केल्या. मागडी गोलंदाज निर्णायक षटक असतं, चार षटकाचा विचार केला त्यातलं तिसरं षटक नेहमी निर्णायक असतं, परंतु कोणाच्या बाजूनं लागेल हे महत्वाचं असतं. विचार केला तर खेळण्या संघाच्या बाजूने झुकला निर्णायक षटक, 17 धावा खर्च केल्या, एकूण 12 सरासरीनं 18 चेंडूच्या मागे 36 धावा जोडल्या गेल्यात खेळणे संघानं, चांगली धावसंख्या उभारले. यावेळेस मात्र हे 7 चेंडू असतील, गोलंदाज असेल अजित, नावामध्ये बरंच काही सांगून गेलाय गोलंदाज अजित, परंतु गोलंदाजी कशा प्रकारची असेल रोहन यानं पहिल्याच चेंडूवरती दाखवून दिलं होतं, षटकार ठोकला होता. वैयक्तिक आपण विचार केला 5 चेंडूमध्ये 12 धावांची खेळी करतो हा फलंदाज, परंतु या 6 चेंडूमध्ये किती धावा जमणार. आता मात्र चेंडू बॅटची कडा, चेंडू थांबणार नाहीये, यष्टी रक्षक चुकला, चेंडू गेला सीमा बार चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच रोहन यांनी पहिल्या चेंडूवरती दाखवून दिलं होते किती मोठा फलंदाज असेल अजित. या फल गोलंदाजाचं सुद्धा स्वागत केलं चौकारण्याशी, मागच्या अंकुश या गोलंदाजाचा विचार केला त्याचं सुद्धा विशाल यानं चौकारण खात स्वागत केलं होतं, सॉरी रोहन यानं. मात्र यावेळेस काय घडेल, आता मात्र गतीमध्ये परिवर्तन होतं, परंतु ऑफ स्टंप सोडून जाणं चेंडू, पंच विकास यानं मात्र स्वेर दर्शवलाय यावेळेस, म्हणजे
धाव संख्या वाढली, धाव फलक 10-41. मी म्हटलं होतं 45 ते 50 धावांचा टार्गेट उभा करावा लागेल खेळणे संघाला. त्याच लक्ष्याकडे वाटचाल करत असताना खेळणे संघ अद्याप 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज अजित याचा आता मात्र बिग हिट करतोय, चेंडू पुन्हा एकदा षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. वैयक्तिक 22 धावांची खेळी करतोय रोहन नामक फलंदाज. संघाची धाव संख्या यावेळेस 47. मजबूत स्थितीमध्ये यावेळेस सध्या तरी आपण पाहू शकता. षटकातील अद्याप 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 4 चेंडूवरती किती धावा जमवतील हे फलंदाज आता मात्र विचार करावा लागेल. अजित या गोलंदाजाला 2 चेंडू फेकलेत, 11 धावा खर्च करतोय. 4 चेंडू मध्ये किती धावा खर्च करेल. आता मात्र पुन्हा एकदा तीच दिशा, रिझल्ट मात्र सेम, षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. यावेळेस विचार करावा लागेल गोलंदाज अजित याच्या मनामध्ये काय घडतंय. फलंदाजाने मात्र दाखवून दिलं की माझ्या मनामध्ये काय घडतंय. त्यांनी सलग 2 चेंडू होते, 2 षटकार, पहिल्या चेंडू होते चौकार, म्हणजे एकूण आपण विचार केला 17 धावा खर्च करतोय 3 चेंडू मागे. आता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला की नाही तो कळेलच पंचांच्या निर्णयामध्ये. आता मात्र काय गरज होती का, रोहन नामक फलंदाज धावची धोतोय. पंच बॅट कट असेल का, नाही लेग बायच्या स्वरूपात. यस नक्कीच एक धाव आले, परंतु दुसरी धावच्या नादामध्ये फलंदाज बाद. मुंबई आपली आहे आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. धन्यवाद डीजे मास्टर. डीजे मास्टरचं कौतुक करावं लागेल, अप्रतिम धून वाजवलं. आता जरी देवा मला पावशील का, जणू काही गोलंदाज तोच विचार करत असेल की आता तरी देवा मला पाव, रोहन याला तरी कसं बसत का होईना. बात तर केलंय, मात्र नवीन फलंदाज अविनाश माली हा सुद्धा हा हिटर फलंदाज असेल. परंतु 2 चेंडूचा खेळ बाकी, 2 चेंडू मध्ये किती धावा जमवणार यावेळेस अविनाश माली हा फलंदाज. स्ट्राइकला असेल अविनाश माली, नवीन आला फलंदाज. देव आता मात्र कोणाला पावेल, अविनाश माली याला की अजित या गोलंदाजाला. सुटकेचा निश्वास सोडला यावेळेस गोलंदाज अजित यानं. आता मात्र सुरू एक चेंडू, लॉंग अपच्या रिझनला सन्मान दिला यावेळेस गोलंदाज अजित याला. फलंदाज अविनाश माली यानं एके धावनीचे खातं उघडलंय. दापके धावा 55, डबल 15 यावेळेस लागलाय दोन गड्यांच्या मोबदल्या. शेवटचा चेंडू असेल, काय आकडा असेल यावेळेस. आता मात्र सरळ बॅटनं खेळला चेंडू, फलंदाज बाद. विशाल बॅक टू द पवेलियन. षटक संपतोय, 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावपके धावा लागल्यात 55. 56 धावांचं आव्हान असेल त्या रिटग संघापुढे. डीजे 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 डीजे. तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल वावंजे बाली विपक्ष वलभ बी संघ. तर दोन्ही संघाचा संघनायक असं विनंती असेल की या आपण नाणेफेकीचा कौल आजमवण्यासाठी वावंजे बाली विपक्ष वलभ बी डीजे. Oh, 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 oh
धन्यवाद डीजे मास्टर. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना वावंजे विपक्ष वलप. तर चला मित्रांनो, या दोघी संघासंघ राय का कॉल करतोय पुन्हा एकदा नाणेफेकीसाठी यायचंय, नाहीतर आयोजक नक्कीच आपल्याला पेनल्टी देण्यात येईल आयोजकांकडनं. लक्ष असू द्या. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल वलप विपक्ष वावंजे. दोन्ही संघांनी वेल न वाया घालवता लवकरात लवकर यायचंय. तर चला रिटगर संघ सलामी जोडी पाठवायचे. केरने संघाला सुद्धा वॉर्न केलं जातंय क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचा आपला विचार केला. पहिल्या पूर्वार्धाचा आपण केरने संघाने तुफानी फलंदाजी केली. 12 सरासरीने सुरुवात केली. पहिल्या षटकापासून प्रति हल्ला चढवला. दुसऱ्या षटकामध्ये मात्र तो हल्ला थांबवण्याचं काम केलं. राहून या गोलंदाजानं 7 धावा खर्च केल्या. मात्र येणारे 2 गोलंदाज तशी किमिया करू शकले नाही. अंकुशाने 17 धावा खर्च केल्या. अजित याचा विचार केला. महागडी गोलंदाजी सर्वात 19 धावा खर्च केल्या. धावा एकूण लागल्या 55. 56 धावांची गरज असेल तर त्या धावांचा पाठला करण्यासाठी रिटगर संघ सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. रिटगर संघाला कॉल देण्यात येतो पुन्हा एकदा. ठेवला मनही कधीच नाही झुरलं धन्यवाद डीजे मास्टर. अप्रतिम धून ज्या सैराट वेड पिस करून ठेवलं ते त्या चित्रपटातील धून वाजवले जबरदस्त डीजे मास्टर. यावेळेस रेडगर संघाची सलामीची जोडी 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी 24 चेंडू मध्ये आपण पाहू शकता स्ट्राईक केला असेल फलंदाज संदेश तर नॉन स्ट्राईक केला अजित. एक नामवंत फलंदाज रेडगर संघाकडनं गेली कित्येक वर्षी क्रिकेटची सेवा करतो हा फलंदाज संदेश. चांगला परिचय दिला बऱ्याचशा मैदानामध्ये या फलंदाजानं तोच संदेश. या वेळेस 24 चेंडू मध्ये 56 धावा कम्प्लीट करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय. त्याच्या जोडीला असेल अजित ज्याने शेवटचं षटक हाताळलं होतं. 19 धावा खर्च केल्या होत्या. मागडी गोलंदाजी केली होती. आता मात्र त्या धावा वसूल कराव्या लागतील. तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज असेल अविनाश माले ऑन द फायर असेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम स्टार्ट. गेम ऑन. पहिला चेंडू. चेंडूला सन्मान. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस आपण पाहू शकता. प्रतीक फडके आमचे बंधू असतील यावेळेस चेंडू ज्या कलेक्ट करताना. वलप संघाचा संघनायक यायचा लगेचच नाणेफेकीसाठी. पहिल्या चेंडूवरती सन्मान पाहिला आपण यावेळेस फलंदाज संदेशाच्या माध्यमातून. एक धाव लागली धावफलकावरती. गोलंदाज अविनाश. आता मात्र सुरू एक चेंडू असेल. गोलंदाज अविनाश माली याचा. तर बोलूया सामन्याकडे लक्ष केंद्रित करूया मित्रांनो. आपण डगआउट मध्ये थोडासा चलबिचल होतोय. आयोजकांना सुद्धा विनंती असेल मित्रांनो. सुरेख चेंडू असेल यावेळेस शॉर्ट लॉंगॉनच्या रिजनला. क्षेत्ररक्षक उभा रोहन गोंधळी चेंडूला कलेक्टिंग करतो यावेळेस परंतु एक धाव रोखू शकला नाही. 3 चेंडूचं वाजवी खेळ संपला P1 च्या पहिल्या षटकातील. धाव फलकावरती मात्र धावा लागल्यात बिनबाद 2. आता मात्र ह्या चेंडूवरती निर्धार असेल फलंदाज संदेशाचा मोठा प्रहार करण्याचा. तसं घडेल का गोलंदाज करून देईल का नाही तसं घडत. चांगला चेंडू होता वाईड एज मिडिकोटच्या रिजनला. विशाल नामक क्षेत्ररक्षक उभा चेंडूची फेकी करतो. एक धाव रोखू शकत नाही. धावपके धावा बिनबाद 3. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. अविनाश माली स्ट्राईक केला. अजित असेल मोठा फटका परंतु झेल जमिनीला दान. यष्टी रक्षकानं 2 वेळा प्रयत्न केला. उंचीची कमी मला तसं वाटतं नक्कीच यष्टी रक्षकाची. तिचा फायदा मिळाला फलंदाज अजित याला. जीवनदान मिळालंय.
कॅचेस विन द मॅचेस असतात, परंतु कॅच छोडो मॅच छोडो असं काही घडेल का या सामन्यामध्ये? हा झेल किती महागडा ठरेल, येणाऱ्या चेंडूवरती दिसेल, षटकातील शेवटचे चेंडू असेल, चांगली गोलंदाजी, परंतु क्षेत्ररक्षणा सुद्धा तेवढाच 100% रिझल्ट द्यावा लागेल. आता मात्र सुरेख चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद, संदेश बॅक टू द पवेलियन. एक डॅशिंग जबरदस्त देवी चपाडा संघाचे खेळाडू आपण पाहू शकता, विक्रम म्हात्रे यांचं इथं आगमन. तर विचार केला आपण पहिल्या षटकाचा, P1 षटक आदलताना गोलंदाज असेल अविनाश माळी आणि अप्रतिम गोलंदाजी, फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या शेवटच्या चेंडूवरती. धावचीच्या स्वरूपामध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगला असलेला सुशांत गोंदली या क्षेत्ररक्षकाने चांगली क्षेत्ररक्षण केलं, फलंदाजी मात्र खराब केली होती, मात्र क्षेत्ररक्षणामध्ये सुधार केली, कमबॅक केला, आपल्या संघासाठी वाचवलं, मोठ्या फलंदाजाला गारद केलं, तो म्हणजे संदेश हा फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज आपण पाहू शकता राहुल यावेळेस असेल नॉन स्ट्राईक एंडला, तर स्ट्राईक एंडला अजित या फलंदाजावरती जबाबदारी असेल. आता मात्र दडपण असेल, गोलंदाज असेल सतीश माळी, वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक आता त्यांना पंचांच्या डाव्या इष्टीकडनं असणार. उजव्या त्याचा फलंदाज अजित स्ट्राईक एंडला. आता मात्र मधली एष्टी उखाडून फेकून दिलंय अजित बॅक टू द पवेलियन. तर नक्कीच यावेळेस आपण पाहू शकता चांगली गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती अजित याला वाटलं होतं की लेस्ट टाइम सोडून जाईल, परंतु गार्ड कुठल्या जागेवरती आपण घेतो फलंदाजांना प्रत्येक फलंदाजांना विचार करायचा असतो. अजित याने कुठेतरी मी म्हणेल मिस टायमिंग झाला, गार्ड आपण कुठल्या स्टंपला घेतला ही त्याला मला वाटतं आठवण नसावी, आणि मधली एसटी उडवून लावली ते गोलंदाज सतीश माळी याने पहिल्या चेंडूवरती. अजित याला माघारी धाडलंय, अजितचा आपण विचार केला 5 चेंडूंचा सामना केलाय, एक धाव काढली, एका धावेचं योगदान दिलं या फलंदाजानं, गोलंदाजी खराब, फलंदाजी सुद्धा खराब केली या फलंदाजानं. तर नवीन फलंदाज असेल स्ट्राईक एंडला संदेश, मोठं नाव रिटगर संघाकडनं असेल, बऱ्याचदा या फलंदाजाला मी पाहिलं रिटगर संघाकडनं, मॅच विनिंग फलंदाज आहे हा, टर्निंग पॉइंट ठरू शकतो किरणे संघासाठी तो फलंदाज यावेळेस स्ट्राईक एंडला संदेश. आता मात्र चेंडू हवे, चेंडू मिडकोटच्या रिजनला, 1 बाउ चेंडूला कलेक्टिंग केलंय, चांगलं क्षेत्ररक्षण असेल किरण संघाकडनं आपण पाहतोय. या मैदानावरती 2 चेंडूंचा वाजवी खेळ संपला या षटकातील, संदेशाच्या बॅटनं खातं निघालंय, खातं खोललंय, धापक धावाल जमलेत फक्त आणि फक्त 4 धावांचा पाठला करायचा असेल, 56 धावांची गरज. विचार केला 16 चेंडू 52 धावा कशा प्रकारे पार करणार हा रिटगर संघ, यस अशाच प्रकारचे मोठे फटके मारावे लागतील, चेंडू सीमा बार षटकार. तर नक्कीच 16 चेंडू 52 धावांची गरज असताना या चेंडूवरती षटकार ठोकलाय फलंदाज राहुल यानं, ज्या प्रकारची रोहन गोंदले यानं सुरुवात केली होती, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज राहुल सुद्धा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज यावेळेस तशाच प्रकारची सुरुवात, रोहन सारखी वाजवी खेळी करेल का हा फलंदाज? रोहनचा विचार केला आपण 28 धावांची मजबूत खेळी केली होती, तशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल राहुल याला. सुरेख चेंडू उजवा स्टंप पहा किती लांब फेकून दिलाय फलंदाज राहुल बॅक टू द पवेलियन. तर वावंजे संघ आणि वलभ संघ आलाय का? आलाय. तर नक्कीच या मित्रांनो नाणेफेक करून घ्यायचे, सामना कधी संपू शकतोय ज्या गतीनं स्पीडअप केला जातोय रिडगर आणि किरण संघाकडनं या दुसऱ्या पूर्वार्धाला, सामना कधी पण संपू शकतो. तर चला या मित्रांनो फटाफट लगेच नाणेफेक करून घेऊया. तर नवीन फलंदाज असेल संघाचा संघनायक आय थिंक अंकुश, त्याने तिसरं षटक आतालं होतं, 17 धावा खर्च केल्या होत्या, ज्या प्रकारे अजित हा अपयशी ठरला त्या प्रकारे अंकुश हा अपयशी न ठरावा रेडगर संघाकडनं अपेक्षा असेल, मजबूत फटकेबाजी करावी लागेल, आव्हान
कडवं आव्हान आहे, अवघड आव्हान असेल. या वेळेस विचार केला आपण 14 चेंडू शेहेचाळीस धावांची गरज. आता मात्र डावी एस टी सोडून जाणारा चेंडू पंच विकास मात्र यांनी स्वेअर दर्शवलाय, म्हणजे धावा धावा येतात 11. 45 धावांची गरज असेल षटकातील. विचार केला आपण 4 चेंडूचा खेळ संपलाय, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज सतीश माळी स्ट्रायकिंगला अंकुश असेल, मोठा फटका मारणार का? चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय का? होत नाहीये, चेंडू निर्धार जातोय. ग्रामीण क्रिकेटची हीच तर खळी ओळख असते मित्रांनो. फलंदाज जर का बॅट आणि चेंडू संपर्क झाला नाही का लगेच पंचाकडे इशारा करायचा, वाईट चेंडू. परंतु तसं काही घडत नाही. आता मात्र ग्रामीण क्रिकेट सुद्धा प्रोफेशनली क्रिकेट होत चाललाय मित्रांनो. युट्यूबच्या साह्याने आपण या शृंखलेचं थ्रेट प्रेक्षक पाहू शकता. चेंडू बराच वेळ हवेत, परंतु चेंडूच्या खाली क्षेत्रक्ष पोहोचत नाहीये. वन बाउंड चेंडूला कलेक्टिंग झालंय, परंतु 2 धावा संपन्न केल्या. त्यावेळेस फलंदाज अंकुशाने स्वतःचं खातं उघडलंय. धावक धावा पाहू शकता. 2 षटकात समाप्तीनंतर 3 गडी बाद 13 धावा. तर सन्माननीय शरद फडके यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या फेरीतील पहिला सामना वल्लभ विपक्ष वावंजे या दोन्ही संघादरम्यान नाणेफेक करून घ्यायचा. एक अष्टपैलू कामगिरी करणारा निर्माण क्रिकेट संघाचा एक धडधाकडाचा खेळाडू शरद फडके यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता. नाणेफेकीचा कौल केला जाईल. वावंजे विपक्ष वल्लभ, सामना 3 षटकांचा असेल. चेंडू नवीन, कधीही चेंडू गेला तरी तुम्हाला नवीन देण्यात येईल. चांगली पॅकिंगची भूमिका गेली चेंडू ची यावेळेस या शृंखलेसाठी. तर गोलंदाज असेल रोहित तांबडे, वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक. तर स्ट्रायकिंगला असेल संदेश, बराच वेळ नॉन स्ट्रायकिंगला उभा होता हा फलंदाज. आता मात्र कुठल्या प्रकारचा संदेश देणार दोन्ही संघासाठी हा फलंदाज. सुरू एक चेंडू, चेंडू हवेत असेल. वन बाउंड चेंडू लॉंग ऑनच्या रिझनला कलेक्टिंग, चांगली फेकी होईल का? येस, परंतु 2 धावा रोखू शकत नाही. तर विचार केला धावा काय धावा आपण पाहू शकता. जमल्यात 15-11 चेंडूचा खेळ बाकी. 41 धावांची गरज असेल. आव्हान मोठं होत चाललंय या वेळेस रेडगर संघासाठी. परंतु आव्हान किती मोठं असलं तरी सहजरित्या पार करू शकतो. स्ट्रायकिंगला मात्र संदेश अपेक्षा असणार. यस, यावेळेस फुलटा चेंडूचा सन्मान मेडुकरच्या रिझनला. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण कलेक्टिंग, चांगली दुहेरीचा प्रयत्न असेल. यस, कंप्लीट होतोय. परंतु पहा किती गचाल क्षेत्ररक्षण केला जातोय शेवटच्या क्षणाला किरणे संघाकडनं. उंच गाठीचे दोन्ही क्षेत्ररक्षक आणि दोन्ही क्षेत्ररक्षकाकडनं गचाल क्षेत्ररक्षण. प्रतीक फडके आय थिंक होता त्यावेळेस आमचे बंधू. कशा प्रकारचे क्षेत्ररक्षण होतोय पाहू शकता. 10 चेंडू 39 धावांची गरज असते. रोहित तांबडे ऑन स्ट्राईक गोलंदाजी मार्गावरती. स्ट्रायकरला संदेशला बीट करतो यावेळेस. चेंडूची लेंथ थोडीशी मागे घेतली आहे गोलंदाजानं आणि पूर्णपणे बीट झालाय तो संदेश हा गोल फलंदाज. आता मात्र लक्ष असेल 9 चेंडू 39 धावांची गरज. लक्ष अवघड होत चाललंय. मोठे फटके मारावे लागतील. तसं काही घडत नाहीये. संदेश का बल्ला का गेंद का जा रही है. चेंडू निर्धार. 8 चेंडू 39 धावांची गरज. पुन्हा एकदा भासेल. विचार केला या 2 चेंडूवरती 10 का दम जरी आला तरी सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो रेडगर संघ. पण तसं घडेल का? तर कल्पेश गोंदले यांचं स्वागत असेल. यावेळेस 10 का दम मी म्हटल्यावरती षटकार येतोय. जबरदस्त फटका संदेशाच्या बॅटनं. अद्याप एका चेंडूचा खेळ बाकी असेल. विचार केला आपण 33 धावांची गरज. 7 चेंडू. ह्या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल. मोठा फटका येईल का? रिटगटच्या डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण निर्माण करेल का फलंदाज? तसं काही घडत नाहीये. परंतु घडेल नाही. यावेळी षटक संपतोय. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावा धावा लागल्या 3 गडी बाद 23-33 धावांची गरज असेल. 6 चेंडू 33 धावा. 6 चेंडू मध्ये 36 धावा कंप्लीट होऊ शकतात तर 33 धावा का होऊ शकत नाही? 6 चेंडू मध्ये 6 षटकार माराव्या लागतील. गोलंदाज एखाद्या जर का बोनस जर का दिला वाईट किंवा नोच्या स्वरूपात तर सोने पे सुहागा.
बिना दिवाली के भी बोनस मिल सकता है। क्रिकेट में ऐसे बहुत सी कुछ बातें होती है, दिवाली नहीं है फिर भी बोनस दिया जाता है गेंदबाजों की ओर से बल्लेबाजों को, ऐसा होगा क्या? इस ओवर में गेंदबाज रहेंगे रोहन गोंदली, तो स्ट्राइक असेल अंकुश, अंकुश स्वतः संघनायक बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहिलं या फलंदाजाला संघनायकाची भूमिका करतोय, परंतु तशी फलंदाजी करावी लागेल। यस यस चेंडू सीमा पार षटकार। डीजे धन्यवाद डीजे मास्टर। होणार होतील आणि मारणार मारेल। यस यावेळेस अंकुशाने दाखवून दिलाय या चेंडूवरती षटकार ठोकला, या चेंडूवरती काय घडेल? यस रागाच्या भरात का होईना चेंडू कार्पेटवरच्या साह्याने चांगले क्षेत्ररक्षण वायडीस बिंडकोच्या रिझनला, सुशांत गोंदलेच्या माध्यमातून एक धाव आले, सुटकेचा निश्वास असेल कारण का या चेंडूवरती मोठा फटका आला नाही, परंतु अंकुशाने सुंदर सुरुवात करून दिली। चार चेंडू 26 धावांची गरज, अद्याप काही घडलं नाही काही बिघडलं नाही, सामना बॅलन्स असू शकतो परंतु मोठा फटका येईल का प्रश्नचिन्ह निर्माण, फलंदाज बाद होईल का हाही प्रश्नचिन्ह होता। फलंदाज बाद नाही, दोन धावा सहजरित्या पूर्ण, तिसरी धावाचा प्रयत्न, तीन धावा कंप्लीट। यस यावेळेस सामन्यामध्ये चुरस निर्माण, तीन चेंडू 23 धावा असतील अद्याप विजयासाठी, गोलंदाजाच्या गातनं एखादी चूक घडली तर मात्र रेडगर संघ या सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो, परंतु तशीच चुकी रोहन गोंदले हा गोलंदाज, चांगला अनुभव आहे गोलंदाजीचा, परंतु खराब चेंडू फेकेल का? असं काही घडणार नाहीये, अपेक्षा असेल रेडगर संघाला परंतु घडत नाहीये। यावेळेस सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता अंकुशाचा, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही, चेंडू निर्धार म्हणजे सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव मुंजेश्वर युवा स्पोर्ट खेळण्या संघाचा। आता मात्र दोन चेंडू 23 धावा शक्य नाही, अशक्य दिसतात, परंतु काही घडू शकतो, मोठा फटका, एक धाव यावेळेस असेल, म्हणजे सामन्यामध्ये औपचारिकता राहिली आहे नक्कीच, 22 धावांची गरज असेल उर्वरित 5 चेंडू मागे, यावेळेस रेडगर संघाला संदेश या फलंदाजी मी जेवढी वाहवा केली परंतु संदेशाने त्या वाव्याला दाद दिली नाही। रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, षटक संपलाय, सामना संपतोय, मुंजेश्वर युवा स्पोर्ट खेळणे संघ विजय होतो, दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करताय। खूप खूप शुभेच्छा असतील तर खूप खूप आभार व्यक्त करतो रेडगर संघाचा ज्याने या श्रृंखलेमध्ये सहभाग घेतला, चांगला खेळ दाखवला। मित्रांनो आपल्याला सुद्धा बेस्ट ऑफ लक असेल पुढच्या प्रतियोगितेसाठी आपल्याला, तर नक्कीच अनडाऊटली या सामन्याचा हिरो असेल तर स्कोरर आमचे नक्कीच आमच्यामध्ये माहिती कळवतील। तर 10 चेंडू आणि 28 धावांची बारदार खेळी करणारा वन्स अगेन रोहन गोंदले या आपण व्यासपीठावरती सामन्याचा पुरस्कार घेण्यासाठी तुफानी फलंदाजी केली तर रोहन गोंदले याच आहे। तर आयोजकांच्या वतीनं तर व्यासपीठावरती उपस्थित अरुणजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते रोहन गोंदले याला इथे सन्मानित केलं जाईल, सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे रोहन गोंदले याला। रोहन गोंदले या पण व्यासपीठावरती, तसेच सामनावीरचा ट्रॉफी द्यायची बाले, सामनावीरचा ट्रॉफी द्या तिकडे मग। तर अरुणजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण रोहन गोंदले याला सन्मानित करायचं आहे। तर या पुढच्या सामन्याचं धावतं वर्ण ऐकवण्यासाठी आपण जाऊया शिरोली गावचे आनबान शान संगीतकार आणि समालोचन क्षेत्रामधले मधुर आवाज रोशन पाटील। तर या रोशन पाटील आपण